जादूकडनं फ्रीज, तिकडनं सोफा, शिंद्यांकडनं मायक्रोवेव्ह, वैद्यांकडून खाट गादी, बाटलांकडून फॅन, जपताबाकडून तालवारी म्हणजे भेंडी. पण लगीन मात्र आमच्या पोराशीच झालं पाहिजे. काय किशनराव? राव हा बोला. कुठं आहे? मी ते हे आहे का काम ठिकाणी झालो का? नाही अजून. आओ जरा जोर लावा. नाही होत. हे बघा, तुमचं राहू दे, माझं राहू दे, आपण 70 तोळ्यात डन करू. लग्न आहे ते बाबाचं. बरं, श्रद्ध तरी होते अजून. दादा का अंगणात या, अंगणात या, अंगणात या. आले का? हा बोला. होय का शिटीला झाली बाई? ऐकलं का? शिटीला पिल्ल झाली पाच. फोन इकडे आणतो. तुम्हाला काय झालं सकाळपासून? डोक्याला रुमाल बांधून कशाला बसले? इजारीचा किसा फाटला म्हणून बांधला इकडे. सरळ बोलायचंच नाही म्हणल्यावर काय? चहा टाक जा. अहो पाचवाय कधी? चहा पाचवाय कधी? माणसाला ना काही कळतच नाही. घरात एवढं कार्य निघालं मला इथे. खोळंबा झालाय सकाळपासून. 500 वेळा ऐकलं काय? ऐकलं का? सगळा स्वयंपाक करायला. तुम्हाला किती वाजता यायला सांगितलं तुम्ही? हा चायला माझ्या 13 आला असतो तुम्ही. चला लोक. नारळ पण आणलेत. मग आणायचेच होते ते. मला काय सांगताय? आणि पूजेच्या आधी मावा थुंकून घेतो. अरे किती चिडचिड करतोयस तू. नाहीतर काय? बर किशन, बाहेर श्राद्धाच्या कार्यक्रमाची तयारी मात्र जोरदार केलीस तू. बाहेर असा हुतात्मा पुन्हा होणे नाही. आम्ही आमच्या आमदार साहेबांतर्फे भगवान थोरात यांना भारतरत्न कसं भेटल याचा पाठपुरावा करणार आहोत. टाळ्या. भगवान आणि मी शाळेपासूनचे मित्र. शाळेमध्ये आम्ही नेहमी चोर पोलीस खेळायचो. तर मला गॅरंटी होती हा पोलीस बनणार आणि मी चोर. एकदा गणपतीच्या टायमाला पुण्यामध्ये आम्ही गेलेलो असताना बुधवार पेठेमध्ये मी आणि भगवानराव खंडोबाच्या देवळात भेटलो. हा तेव्हा ते मला म्हणाले होते, आज तुमचा पोरगा आहे का नाही पजरंगा आले राजबंडू आहे म्हणले. मला असाच मुलगा हा जावाई म्हणून आवाई म्हणले. भगवान चोरा तुम्ही खरं चोरा. गेले गेले गेले. सुशील पोटात तुझ्या मुरडा पडला का? हो, वर परीक्षेला जायचं मला. वर परीक्षेला सारखा. हो लवकर करा, रफू करायचंय. कशाला? मी कापड शिवतो. अहो मग हे काय? हनुमंतराव, आज जर माझं लगीन ठरलं ना तर नारळाने आंघोळच घालीन तुम्हाला. किती कठीण नाव आहे याच. काय काय करायला लागलाय आपण? मिशा उगवा लागलाय वाटत. अरे मिशा अशा उगवत नाहीत, त्यासाठी हे लागते. काय घे घे आता तू तू समजू. काय झालं का याला? यायला त्याच पोरग नाही म्हणत. अरे गप्प बस ना, किती बोलायलाय. काय मसवडचा बाजार भरला इकडे? धीरज सगळे झिरो सगळे शांतता. बसा. हो उपसरपंच,
का की बूड फुल्याच येते. थोड्याच वेळामध्ये रुपाली इथे येईल. पण काय म्हणजे मी पण आवाज करायचा नाही. रुपाले इकडनं आली ती. बापरे एवढे सगळ्यात लग्नाचे. अगं हे तर कमी चालले. सनी लावणीचा नवीन हिरो बघितला का? कुठे कुठे अरे काय झालं त्याला? मिरगी आली त्याला. कशामुळं? ते एवढं ब्युटीफुल पहिल्यांदाच बघितल्यामुळं हल पटलं ते. एक मिनिट खुळेवाणी गुडघ्याला बाशिंग बांधून आलाय सगळे. पण तिच्या काही अटी बोल. माझी पहिली अट, मुलगा स्वतःच्या पायावर उभा असावा. माझी दुसरी अट, मुलगा 21 वर्ष पूर्ण असावा. माझी तिसरी आणि शेवटची अट, मुलगा शिक्षित असावा. आपला चान्स गेला राव. तू काय आला रे परत? त्याला गाळच राहिला शेवटी. अरे तम काळ्या, तू कुठे 21 वर्षाचा आहेस रे? तुम्ही तरी कुठे शिक्षित आहे? दहावी तरी झाले का तुमची? 4 वेळेला दहावीला बसलो मी, तरी पास झालेलो नाही तुमच्या सगळ्यांमध्ये. मीच उच्च शिक्षित आहे. ठीक आहे ठीक आहे, तुमचं जे काही शिक्षण आहे त्याचं सर्टिफिकेट आणि वयाचा दाखला हे सगळं जमा करा. मॅडम मी आणलंय सर्टिफिकेट इकडं. आता आता नाही, 2 दिवसांनी. आणि हे सगळं येऊन काकाकडे द्या. काका कोणाकडे द्यायचं? तुमच्याकडे. मग काय राहता आता? चला नाही का बंपक नवीन झालं ना हे काय? ओ उपसरपंच, 10वी पास झाला तुम्ही? पेणे द्या पेणे. कधी हे काय आठना कोणाला कळणार नाही ना. ज्यानी ओनी म्हणून त्यानं म्हणणार ना म्हणणार. तू काय बोलतो तेच कळ ना मला. इथे सगळे झिरो आहेत. झिरो खाली 5 तर लिहिलंय ना. हे काय लिहिलंय ना 5? दोघांचं म्हणून एक सर्टिफिकेट. नाही ते माग आहे ना दुसरं. हा तरी पण नागरिक शास्त्रात किती मार्क होते रे तुला? नागरिक असला काही विषय नव्हता आम्हाला. ते दिसतच आहे तुझ्याकडे बघून. शाळेचं नाव आठवते काय? सेंट टॅम्स. काय? टेन टॅम? सेंट टॅम्स संत तांबडे बाबा विद्यालय. जाऊ का मी? असा कसा जाशील तू? मामा माझी सर्टिफिकेट. थांबा माझे पण आहेत सर्टिफिकेट. ते राहू दे, पण जाणार मी. जाणार मी? जाणार मीच आहे. मी जाणार आहे. एक मिनिट, आत कोण जाणार आहे ते मी ठरवणार आहे. वा बर, मग मी येऊ का? बचा तुझा बापाला सर्टिफिकेट. वाजले किती रे काढा? बंदच पडलं माझ्या घड्याळ अजून लई जुनं झालं. लग्नात खरं एखादं मिळालंच मला, खरं नवीन एखादं चांगलं. भारतराव तुम्ही जाऊ.
मग आम्ही काय गोट्या दिलेत? यांचं रॅडू आहे म्हणून हे पहिले, नंतर तुम्ही सगळे एक एक नंतर. कळलं काय? राडू हितच राडू. चल बसलात, वर बसा ना, चालेल की. काय काय नाव सांगितलं? आय एम द उप सरपंच ऑफ भारतराव जेंडे. तुम्ही काय म्हणा ना? अहो साहेब, भारतराव दादा. दादा नका म्हणू. भारतराव. भारतराव कशी कशी बायको पाहिजे तुम्हाला? तो विषयच नाही ना, तुमच्यासारखीच एकदम. हा अशीच. सेल्फी घेऊया का? एक सेल्फी घेऊयात ना, नंतर घेऊयात. बसा ना आधी, बोलूयात ना जरा. बर मग कशी दिसते हो तुमची बायको तुम्हाला? अरे पाणी हवं होतं ना तुला. हळू काय रे, अशी दिसते तुम्हाला तुमची बायको? ठीक आहे, मग बघूया आपण कसं करायचं ते. करायचं नको नको. बचा तुझा बापाला. अरे काय होतंय तुला? नाही येऊ का मॅडम? मॅडम आला आला आला, बजा आला बजा आला. काय झालं? आरडायला का म्हणून रे तू? घाम कुठला याला? मायासारखा गालगुच्चा घेतलं की काय? हात धारला असून मायासारखा. ए यार तुम्ही झिरो आहे झिरो. माय तर मांडी बसली होती. आईला म्हणजे मी तर नुसतंच बसलो होतो. तुझ्या आईचा गालगुच्चा चला तिच्या आईला म्हशील नाही चारा म्हणून दूध दुभत्याचा मारा. चल तसा तुझा काय उपयोग नाही. चल चला चला राडो. राडू या, गेलो तुमचं राडू.